शांत झाला का तुम्ही? काय उगा आपला तण 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 तण? शांत व्हा बघू. मी शांत बसलो तो त्रास थांबेल. नाही रोग मी शांत बसलो ना तर मला जास्तच त्रास होईल. डोळे मिटले की तो अख्खाचा अख्खा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. ऐन वेळी तोंडघशी पाडलं मला या हातानं. एकाच वेळेला हजारो मुंग्यांनी एका दाण्यावर तुटून पडावं, तसे ते तुटून पडले आमच्या छावणीवर. प्रत्येक जण आग ओतत होता. मी आम्ही त्यात होरपळून निघत होतो. समज मान्य आहे मला, पण जे झालं ते झालं. घड्याळाचं काटं माग फिरवून जाता आलं असतं तर केलं असतं आपण. माग जाऊन जे घडलं ते बदललं बी असत, पण मागचं सगळं विसरून जगायला हवं की न ग? खूप प्रयत्न करतो सगळं विसरण्याचा, पण नाही शक्य होत ते. आवो, आता इसराय जमत नाही म्हणून असं वागून चालेल का? जरा कुठं खुट झालं की लगी तुम्ही. पण मी हे वागतोय त्यामागे कारण आहे. माझं जे नुकसान झालंय ते या न त्या परीनं मला भरून काढायचंय. आयुष्यात कधी ना कधी हे हात माझा साथ देतील ह्या आशेनं मी प्रत्येक वेळेला विरोध करायला जातो आणि प्रत्येक वेळेला मी मात खातो. पर हे बघ रुक्मिणी, मी चुकत असेल तर मला अडवू नकोस. माझ्या अपराधाचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी संधी शोधतोय. मला शोधू दे.